महिला एकत्र की अशक्य कार्य हे शक्य होत असं उत्तम उदाहरण आहेत मूल तालुक्यातील डोंगर गावातील प्रगतशील गटांच्या महिला रोजगाराच्या शोधात वनवन भटकंती त्यांनी टाळली आणि स्वतःचा रोजगार उभा केलाय गांडूळ खताची निर्मिती या महिला करीत आहेत खताची मागणी देखील वाढली आहे त्यातून या महिलांना बऱ्यापैकी मिळकत देखील होत आहे औद्योगिक जिल्हा अशी चंद्रपूरची ओळख मात्र या जिल्ह्यात रोजगाराची बोंब कायम आहे रोजगार देणारं सर्वात मोठं क्षेत्र म्हणजे शेती सलग सहा महिने शेतीच्या माध्यमातून महिला मजूर पुरुष मजुरांना रोजगार मिळतो धान कापूस निघाला की हात रिकामे अशात रोजगाराच्या शोधात मजूर भटकंती करतात मात्र मूल तालुक्यातील डोंगरगाव या आदर्श गावातील महिलांनी रोजगाराचा शोध न घेता स्वतःचा व्यवसाय उभा केला येथील प्रगशील गटाने गांडूळ खताची निर्मिती केली त्यासाठी गटाने डब्ल्यूच्या माध्यमातून फिरता निधी उपक्रमातून निधी मिळवला तयार गांडूळ खत दहा रुपये प्रति किलोने विक्री केला जाणार आहे सध्या रासायनिक खत टाळण्याकडे शेतकऱ्यांचा कला आहे सेंद्रिय शेतीकडे अनेक शेतकरी वळत आहेत त्यामुळे गांडूळ खताची मागणी वाढली आहे यातून गटाला पर्यायाने महिलांना चांगली मिळकत मिळत आहे शेती व्यतिरिक्त आम्हाला काही रोजगार नव्हता आता या गांडूळ खतामुळे एक चांगला रोजगार मिळाला आहे आर्थिक स्तर उंचविण्यासाठी या रोजगाराचा नक्कीच हातभार लागेल असा विश्वास गटातील महिलांनी व्यक्त केला आमच्या प्रगतीशील गटांनी पी एच डब्ल्यूच्या च्या माध्यमातून निधी च्या याच्यातून आम्ही चार बेड तयार केले आहेत गांडूळ खताचे त्या गांडूळ खतात आम्हाला पुरेसा फायदा पण झाला आहे आणि याच्यापूर्वी आम्ही कोणताही रोजगार आम्ही शेतीच्या व्यतिरिक्त कोणताही रोजगार नव्हता आमच्याकडे आता आम्हा आम आमच्याकडे हा गांडूळ खताचा एक व्यवसायच झाला आहे आणि त्याच्यामुळे आम आमच्या गटाला फायदा पण झाला आहे आणि आम्ही दहा रुपये किलोप्रमाणे गांडूळ खताची विक्री करणार आहोत आणि गावामध्ये माग पण वाढली आहे खता गांडूळ खतामुळे गांडूळ खताची आणि आमचा फायदा पण झाला आहे पूर्वी आम्हाला रोजगाराचे काही असे विशेष काही साधन नव्हते जे आम्ही थोडंफार भाजीपाल्याची शेती करायचे आता या गांडूळ खताच्या माध्यमातून आम्हाला एक चांगला रोजगाराचा स्रोत मिळेल ज्यातून आम्हाला आमचे आर्थिकचं जी परिस्थिती आहे ती बडकट होण्याची शक्यता आम्हाला दिसते आहे या गांडूळ खताला एक चांगली मागणी शेतकऱ्यांकडून मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही याच्यावर चांगली एक मेहनत घेऊन याचा आम्ही लोकांना आमच्या स्वतःला स्वतःच्या शेतीसाठी करून लोकांनासुद्धा याच्या विक्री माध्यमातून पुरवठा करू बॉस ने मीटिंग बुलाई क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर, फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम